अगोदर आहे ना आपल्या कोकणात जायला आहे ना, तेव्हा मे महिन्यात गणपतीत ट्राफिक लागायची ना, त्यामुळे लेट व्हायचं. आणि आता CNG भरायला टाइम लागतो म्हणून लेट होतो. लिसिन काय, उद्या काढणार आहेत आपले आंबे, तर उद्या रात्री निघायचं होतं, पण आपण ऍडव्हान्स मध्ये म्हणजे भाई आपल्या घरी सरप्राईज देणार. सरप्राईज अर्धा तास लाईनीत उभा राहिल्यानंतर CNG द्यायला आम्हाला आता चालू केलेलं आहे. आता किती वाजता नंबर येतो काय माहिती, किती वेळात नंबर येतो काय माहिती, आला की लगेच भरायचं आणि मग दोन्हीकडे आले. नमस्कार मित्रांनो, मी सागर निकम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा निघालेलो आहोत एका नव्या लाँग ट्रिपला. लाँग ट्रिप म्हणजे जास्त नाही, मोठी नाही, जवळजवळ 2 ते 3 दिवसाच आहे फक्त. पण चाललं कुठं तर मुंबई सोडून आपल्या परत एकदा कोकणाच्या दिशेने, ते म्हणजे संगमेश्वरला. संगमेश्वरला कुठे ते तुम्हाला आधी सांगतो, ते म्हणजे फणसवणे गावात. फणसवणे गाव हे आपल्या अभिषेक गरडे ब्लॉग्सच्या चॅनलच्या चालक मालकाची म्हणजेच आपल्या अभिभावच्या गावी आपण चाललेलो आहोत. कारण आंबे, म्हणजे आंबे आणण्यासाठी खास आम्ही चाललेलो आहोत मुंबईवरून संगमेश्वरला. त्याची सगळी सविस्तर माहिती ही तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि आमच्यासोबत कोण कोण आहे हे तर तुम्हाला पुढे समजेलच. आत्ता तुम्हाला कन्फर्म झालं म्हणजे अभिभावच्या गावी चाललो आहे, म्हणजे अभिभावसुद्धा आपल्यासोबत आहेत. ह्याच्या अगोदर कोल्हापूर राईडला आपल्यासोबत होता, आता पुन्हा एकदा तो आपल्यासोबत या लॉंग ट्रिपला. आपली एक नॉर्मल 2 दिवसाची ट्रिप आहे फक्त, जास्त दिवस आम्ही तिथे राहणार नाही आहोत. आणि त्याच्या घरी जाणार आहोत, थोडे आंबे वगैरे घेणार आहोत, जमा करणार आहोत. जे काय होईल ते सगळं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आता तयार झालेलो आहोत, जास्त नाही, 4 व्हीलरने जाणार आहोत. तर सगळ्यांना आपण तर सगळ्यांची भेट आपण तिथे आता अभिभावच्या घरी करणार आहोत. आता आहे मी माझ्या स्वतःच्या घरी, तर इथून मी आता निघतो आहे आणि डायरेक्ट त्याच्या घरी जाऊन तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण घामाघूम झालेलो आहोत कारण फॅन पण बंद केलेला आहे आवाज नीट येण्यासाठी. तर चला मग भेटू आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे. तर आलेलो आहोत आपण आपल्या लाल डोंगरमध्ये, म्हणजे आपल्या अभिभाईच्या इथे. अभिभाई त्याचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे तिकडे उभा राहून. आपण जातो आहे आपल्यासोबत आज आपले कोल्हापूरचे रायडर, 100 खाली नाही येणारे लालू पोटे प्रशांत गोरेवले तयार झालेले बसून, आणि सागर भाऊ आचार्य, आणि आम्हाला सोडायला आज रात्री आलेले आहेत. मॅच खास यांच्यासाठी थांबलो जरा सोडायसाठी. वाजले हॅपी जर्नी. आणि अजून एक सोडायला आले, कुठे गेले? हॅपी जर्नी, हॅपी जर्नी, धन्यवाद. सुखाचा प्रवास होवो, झोपा कमी लावो, आणि इकडे फिरती जरा येत. नमस्कार, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. तुमच्या गावी चाललो, स्पेशल काय असणार की नाही? आपलं सगळं स्पेशल आहे, ब्लॉग बघा बघता एंड पर्यंत. निघायचं होतं 12 वाजता, वाजले पाहुणे एक, इथंच एक वाजले, एक वाजलाच समजा आता निघेपर्यंत एक वाजणार आहे. जे काय आता आहे ते आपलं पुढे आपण बोलूच भेटूच. आणि आता भाई आपला ब्लॉग घेते. तर ज्याने आज आपण प्रवास करणार आहोत ती म्हणजे ही टॅक्सी. तर सागर भाऊची टॅक्सी आहे, त्यांच्या या गाडीने आपण आज जाणार आहोत मुंबई टू संगमेश्वर. तर चला मग प्रवास आपला सुरू करूया, पटापट बसू आणि निघूया. सरक सरक सरक, पोट्टे ना बसू दे पोट्टे सर, ही गाणी वगैरे चालू आहेत. चला चला आपण मागे बसतोय. तर थांबलेलो आहोत CNG भरायला, म्हणजे पनवेलला पोचलो आहे आणि गाडीत CNG भरून घेतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मोजा किती CNG भरतो, आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्राईस सांगत बसतो.
सी एन जीची काय ते इथं आता प्राईस आहे 76 रुपये. सी एन जी वरून घेतो आणि ही आपली राईड भावा कशासाठी स्पेशल होणार आहे? स्पेशल रत्नागिरी हापूस आंबे मँगो स्पेशल राईड पण आपल्या भावाच्या काय म्हणतात कलमाची बागेतली स्वतःच्या बागेत स्वतःच्या कलमातले आपल्या आंबे घर का घेती अजून काढायचे की काढले? अरे मेन ऍक्च्युअली सीन काय उद्या काढणार आहेत आपले आंबे तर उद्या रात्री निघायचं होतं पण आपण आज ऍडव्हान्स मध्ये म्हणजे भाई आपल्या घरी सरप्राईज देणार आहेत. सरप्राईज डायरेक्ट सरप्राईज बघू कशी मजा करायला मिळते. आता जाऊन आंबे सुद्धा काढायचे आहेत म्हणजे तो पण एक टाकू ना आपण सगळं चान्स नाही सोडायचं सगळं आता बघू आता कसं काय आपलं पुढे होत आहे. सी एन जी भरून घेतो थोडंफार गाडीत चटरपटर खायचं खायला घेतो आणि मग आपला पुढचा प्रवास पुन्हा. हा झाला इकडला सी एन जी तर बघू पुढे सी एन जी किती होईल. कार कच्ची तसाच चकनाईटामध्ये आपला टाइमपास गाडीत खाण्यासाठी घेतलेला आहे सोबत भाई लोकांना रिओ आणि आपली एनर्जी जे रेडबॉल. तर अचानक प्लॅन ठरला त्यामुळे हे आता सगळं घ्यायला लागतं कारण जागा राहण्यासाठी. अचानक म्हणजे कसा प्लॅन ठरला ना हे तुम्हाला दाखवतो भावा. प्लॅन कसा ठरला आधी पण फक्त 15 मिनिटात का मी 15 मिनिटात म्हणजे घर घरी आलो. घरी आल्यानंतर बाहेर आपल्याला सागर भाऊ भेटला. सागर म्हणजे जो आपली गाडी चालवत होतो तो बोलला की भाई तू या गावी जाऊया काय आपली गाडी रेडी आहे. गाडी रेडी आहे म्हटल्यावरती बोललो चल. तसाच लगेच 5 मिनिटाच्या त्यानंतर मी सागर भाऊला कॉल केला. सागर भाऊ आपल्याला गावी जाऊया काय रेडी लगे जीव की प्राण घ्यायला चाललो. फक्त मी सागर भाऊला बोललो भाऊ गावी जाऊया काय कधी आलोच फक्त एवढं. जसं बोलला भाई आंबे घ्यायला गावी जायचंय चला लगेच झटपट असं घरी गेलो फ्रेश झालो जेवलो आणि मम्मीला चालता चालता रस्ता सांगितलं की मम्मी गावी चालतो. मग झाले की ते एक आपला गाडीचा सागर हा आपला सागर भाऊ त्यानंतर मी त्यानंतर मग पोटे भेटला. पोटेला बोललो गावी येतो काय. पोटे बोलला कोण आहे सागर आहे चल मी पण येतो. सागर ह्या आपल्या सागरला आणि पोटेला बघून आपला भाऊ टांगदेव माणूस पण रेडी झाला. आणि अशा करून 10-15 मिनिटाच्या असं हा प्लॅन बनला. अशी स्टोरी आहे जवाबची. आणि आम्ही निघालो बस. आता जी काय एन्जॉयमेंट होते ती तुम्ही पाहता आणि जी काय एन्जॉयमेंट पुढे होणार आहे ती पण तुम्ही पाहणार आहे. चल टांग देव माणूस तर वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि 1 वाजता निघालेलो. पोचलो 4 वाजता बरोबर आपल्या इंदापूरला आणि इंदापुरात आता परत एकदा भरतो आहे सी एन जी. आणि इथेसुद्धा 76 रुपीजला सी एन जी मिळतो आहे. आता किती भरला जातो आहे ते बघू. कितीचा भरला जातो आहे ते पण बघूया. ड्रायव्हरच्या बाजूला बसून माणूस झोपा काढतो म्हणजे काय बोलेल. टॅलेंट आहे आपले. ड्रायव्हर बोलायला लागला अक्षरशः की भाई याला मागं पाठव आता. त्यामुळे भाई आता बघू कसं. आणि पावसाची इथे आम्हाला स्वागत झालेलं दिसत आहे. जोरात आला भाई गाडी बघा पूर्ण भिजली अजून दिसणार नाही पुढे दाखवून. आणि ते मगाशी तुझ्या ब्लॉगमध्ये डायलॉग मारला तो परत मार जरा. अगोदर आहे ना आपल्या कोकणात जायला आहे ना तेव्हा मे महिन्यात गणपतीत ट्रॅफिक लागायची ना त्यामुळे लेट व्हायचं आणि आता सी एन जी भरायला टाईम लागतो म्हणून लेट होतं. काहीतरी कारण आहे लेट व्हायचं काय ना काहीतरी आहे. कोकणात हा माणूस लवकर जातच नाही लेटच होतो सुखी नाही. तर बघू आता सी एन जी तिला छोटीशीच आहे जास्त मोठी नाही आहे. आपली गाडी पण दाखवतो इथं आपली गाडी उभी आहे आणि इथून असू
छोटीशी लाईट आता दिवस आला तर दिवस इथे तीन तीन चार चार लाईनी त्यात प्लस गाववाल्यांच्या रिक्षा आणि टेम्पो येतात ते वेगळे त्यामुळे भरमसाठ इथे लाईन झालेली असते आणि भांडणं तर बाबा मस्तपैकी होतच असतात आता जेवढं पटापट आता गाड्या भरल्या जातात तेवढं भरून घेऊ सी एन जी जेवढं भरलं पटापट जेवढं सी एन जी भरलं जात नाही ते बडबड भरून घेऊ आणि आपला पुढचा प्रवास चालू करू चहा वगैरे बाईकडे रेडबुल आणि रिओ मचवतात लालू पोटे तर कचकचीच झोपतोय कुठे गेला येऊ दे तर लेफ्टी ड्रायव्हर आहे लेफ्टी ड्रायव्हर आहे हा बरोबर आपल्याला पाव खाऊया लालू आहे लालू लेफ्टी ड्रायव्हर आहे अशी गाडी चालवणार मी असं झोपणार फोर व्हीलर म्हणून लालू कसं बघितला नाही तो बुलेट अशी चालवतो ना फोर व्हीलर पण अशी बघितलं ना तर शिवा घालणार आहे आपल्याला तर आता लागलं 142 च सी एन जी इंडस्ट्री बघताय ती एम आय डी सी आहे आणि तिला कोकणातील सर्वात मोठी एम आय डी सी म्हटली जाते जे आवाशी गावामध्ये तर पुन्हा एकदा खेडमधल्या या एच पीच्या सी एन जी पंपावर आता उभं राहावं लागलं आहे सी एन जी भरण्यासाठी अर्धा बाटला खाली झाला आहे आता अर्धा बाटला भरून घेऊ त्यानंतर मग कुठे थांबायची आम्हाला गरज नाही पडणार थांबलोच तर चिपळूणच्या पुढे कुठे बघू थांबलो तर थांबणार आहे नाही तर गरज नाही पडणार तसं डायरेक्ट धामणीमध्ये वगैरे तिथे भरू सी एन जी करतो आहे कारण स्वस्त आहे चांगलं पडतं बरं पडतं आता तसं बघायला गेलं तर आपल्या पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती सी एन जी पंप आता खूप चालू झाले आहेत आता जवळजवळ सकाळपासून म्हणजे काही पंप बंद होते आता हा पण पंप आहे तो रिफ्युलिंग होतो आहे आणि मग आपल्याला सी एन जी मिळेल त्यामुळे थोडा टाईम जातो आहे म्हणून आम्ही आता बाहेर आलो आहे जरा चहा वगैरे बघायला कारण एकही चहा नाही पिलो आहे त्यामुळे आता चहा पिणं गरजेचं आहे कारण आता झोप यायला लागले हे तिघं ताणून ढारून झोपलेले आमची तर फाटली आम्ही दोघं जरा पण झोपलो अजून टायर पण नाही अजून समोर देतात का सहा टायर हे आपले राजे कडकडीत झोपलेत आणि येतात आता चालत शेर की तरह आरे चहा आहे द्या ना तुला नको नाश्ता काय नाही अजून तयार होतं चहा तर पितो हे बघा हे यांची थोबडी बघा झोपलेल्यांची थोबडी आणि आम्ही न झोपता अजून आले बघू थोडंसं पुढे जाऊन करू ए सिटीत जाऊ ना आता काय ते खातो चहा पितो थोडंसं खातो नंतरच आणि सी एन जी भरून आपलं पुढे निघतो शक्तिवर्धक टी Cheers, भाई लोग cheers. पहिली चहा या पूर्ण राईडमधली या पूर्ण ट्रिपमधली ही पहिली चहा जी आता सकाळची होते खूप बोलतात ना की बरं वाटतं आहे चहा आमचा जरा कमी झाला आहे तरी आता एनर्जीसाठी ही
चहा गरजेची आहे ती आता पिऊन घेतो. तू टाकतो मी टाकतो. उठली तिथं अर्धा तास झालो आम्ही लाईनीत उभे आणि तू काय झोपलो. उठा उठा उठा. अर्धा तास लाईनीत उभा राहिल्यानंतर CNG द्यायला आम्हाला आता चालू केलेलं आहे. आता किती वाजता नंबर येतो काय माहिती, किती वेळात नंबर येतो काय माहिती, आला की लगेच भरायचं आणि मग निघायचं. फायनली पाऊण तासानंतर आपला नंबर आला. प्रेशर चांगला आहे आणि कितीचा भरतो ते तुम्हाला लागतात. इथे रेट आहे 88.90. भाई इथे महाग आहे रे, इथे 76 होतं, इथे 88 आहे. 88 आहे इथे, 88 आहे आणि गेला आहे 329 रुपयाचा, 330 रुपयाचा. 3 किलो गेला पाऊणे 4 किलो. किती झोपणार बे, अख्खे गाडीचा प्रवास तू झोपून गेलास. आम्ही काय काय ॲक्सिडेंट बघितले, काय काय बघतोय. आता पोचलो धामणीत आणि धामणीत पुन्हा एकदा CNG आपला फुल करून घेतो, जो काय तो आता शेवटचा आपल्या पोचण्यापर्यंतचा. आता इथून जास्तीत जास्त किती रे, 10-12 15 किलोमीटर असेल. तिथे थोडीशी खाली खाली संगमेश्वरच्या मार्केटमध्ये जायचं आहे, तिथे थोडंसं विकत घेऊन लगेच निघायचं. फुल पण झाला 127 रुपये. अच्छा इथे प्रेशर ना, म्हणजे इथे इकडे आहे 88.90 रुपीचं CNG. संगमेश्वरमध्ये पोचलो आहे आता. इथे थोडंसं आपली खरेदी आणि नाश्ता वगैरे करणार आहोत आणि ते करून झाल्यानंतर आपला वरचा प्रवास चालू करणार आहोत. कोणतरी तडमडलं, मला फोन आला आहे. तर मार्केटमध्ये आलो यांच्या आणि नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. ऑर्डर केलेलं आहे. काय रे ऑर्डर? 1, 2, 3, 4 मिसळ आणि 1 वडा उसळ. भाई वडा उसळ खातात, आम्ही बाकीचे मिसळ पाहू. हां भाई जरा सेट करतात चांगले व्हिडिओ येण्यासाठी. लगेच खाऊन घेऊ. 4 मिसळ पाव, 1 वडा उसळ, खाऊन लाल पोटे. तर पोचलो आहोत आपण आपल्या भावाच्या घरी. गावात पोचलो आहे, अजून घरी जायचंय. सरप्राईज द्यायला कसं झाला प्रवास? एक नंबर फक्त जरा. मी काय म्हणतोय, आपण नको जायला, त्याला जाऊ दे एकत्र. एकत्र जाऊ, एकत्र जाईल तर मग समजू. तो पुढे राहील. आमच्या गावचा रस्ता आहे. यस सर. या साईडला खाली आमची मळी आहे, पण मला माहित नाही ती कुठली आहे. पण आता आमची सगळं हे बघा, इथून आहे ना, इथून एवढी जी नजर जाते ना, त्यातला कुठला तरी आमचा आहे. ते नंतर सांगतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये. ओके. आता कसं सपोर्ट दिसते ना, अजून 2 महिने सगळं हिरवगार. गणपती देऊ, गणपती कलम कलम वरती कलम. इकडे कलम आहेत. हॉलो मी चला. हे बघ, ही शाळा आहे ना, ती आमची शाळा आहे. चला हक्काने सांगू शकतो, कारण जागा आमची. असं पायऱ्या 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 या आमच्या नाहीत, कारण की आमच्या जागेत नाही त्या. ओके. इथून आमची जागा चालू झाली. आदर्श शाळा हनसवणे जिल्हा परिषदची आहे भाई. थोड्या वेळ आहे ना, येऊया आणि शाळा एक्सप्लोर करू. एक नंबर आहे. डन. इथून मधून आहे बघ. सरप्राईज द्यायसाठी काय काय करावं लागतं. थोड्या दिवसापूर्वी मी सुद्धा एक सरप्राईज दिला होता माझ्या घरी, त्याची व्हिडिओ सुद्धा युट्यूबला आहे. पाहिली नसाल तर जाऊन पहा. आश्चर्यचकित झाले होते घरातले तेव्हा पण. हा दिसणारा ब्लू वाला जो पत्रा दिसतो ना, तो अभिभाईचा घर. आता नवीनच बांधला त्यांनी,
आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा पहिल्यांदाच दिसणार आहे. मी आहे ना आज तुम्ही ब्लॉग बघा कंटिन्यू. माझ्या घरची होम टूर देणार आहे. अख्खा त्याच्या घराला पूर्ण वळसा मारून जातो कारण त्याचे पप्पा पुढल्या दारात ना मागच्या दारात ना पुढल्या पुढल्या कारण त्याचे पप्पा कारण ह्याचे पप्पा पुढल्या दारात बसून असतात कोंबडे पाळत कोंबडे त्यांनी सोडलेले असतात त्यासाठी. नमस्कार. तर कसा वाटला सरप्राईज? आलो आता फ्रेश फ्रेश हो बोला फ्रेश वगैरे होऊया आणि मग आपण आपल्या अभिभावचा घर यांची इथे असलेली शाळा आणि इथे असलेला भाग वगैरे सगळं पाहून घेऊया. त्यासाठी तुम्हाला आपली पुढची येणारी व्हिडिओ बघावी लागेल. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आधी सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या अभिभावचा पूर्ण फॅमिलीसोबत त्याच्या घराचे टूर घेऊ आणि त्यांच्या शाळेचं वगैरे म्हणजे गावसुद्धा पाहू आपण आपल्या पुढच्या भेटू आपण आपल्या पुढच्या.